गव्यानं धडक दिल्यानं पन्हाळा तालुक्यातील काउरवाडी इथले गोविंदा चंद्रापा राबाडे हे गंभीर जखमी झाले होते गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला या परिसरात गव्याचा वावर वाढला असतानाही गव्याचा बंदोबस्त करण्याकडे कर। वनविभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी बाजार भोगा वनविभागाच्या कार्यालयाला टाळ ठोकलं पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगावपैकी गोविंद चंद्राप्पा राबाडे हे शहाजी खोत यांच्या शेतात वाटेकरी म्हणून काम करतात गुरुवारी सकाळी राबाडे वैरणीसाठी खोडदा नावाच्या शेतात गेले होते उसात पाला काढत असताना गव्यानं त्यांना धडक दिली राबाडे यांचा अरडाओरडा ऐकून शेजारील शेतात असणाऱ्या शेतकऱ्यांनी धाव घेऊन गव्याला हुसकावून लावलं त्यानंतर जखमी राबाडे यांना बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं बाजारभोगाव परिसरात प्रत्येक गावात वाड्या वस्त्यांवरील शिवारात गव्याच्या कळपाकडून धुडगूस सुरू आहे मात्र या गव्यांचा बंदोबस्त करण्याकडं वनविभागाचं दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी बाजारभोगाव वनविभागाच्या वन कार्यालयाला टाळं ठोकलं